दादा, आज राज ठाकरेंनी जाहीर केलं की पूर्ण महाराष्ट्र सभा घेणार आहेत, लोकसभा निवडणुकीला सुद्धा अशाच पद्धतीने सभा घेणार, पण आता 150 जागा मिळवणार आहे. आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या. मागाशीच माझा फोन झाला, मी त्यांना म्हणलं राजसाहेब तुम्ही असा निर्णय घेतला, मनापासून अभिनंदन, शुभेच्छा. ते म्हणले तुम्हाला शुभेच्छा. अहो ते आमच्या आघाडीत नाही, मैत्रीपूर्ण कशी लढत होईल? नाही आत्ता लगेच सांगता येणार नाही. 7 तारखेला विड्रॉल झाल्यानंतर सगळं चित्र महाराष्ट्राच्या 288 विधानसभा मतदारसंघाचं स्पष्ट झालेलं दिसेल. नाही काय नाही, कुठल्या घराण्याने कुठल्या सालात त्यांचं एखादं नेतृत्व पुढं आणावं किंवा त्यांच्यातल्या एखाद्या युवा व्यक्तीला किंवा कुणालाही उमेदवारी द्यावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आता मागे माननीय मान्यवर बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांची काही वेगळी भूमिका होती, त्याच्यानंतर आता उद्धवजी ठाकरे त्या पक्षाचं नेतृत्व करतात, त्याच्यामुळे त्यांच्या पक्षात कुणाला उमेदवारी द्यायची त्याच्यात आम्ही का लुडबुड करायचं कारण आहे, तो त्यांचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या नवीन नेतृत्वाला पुढे आणलेलं आहे, त्यांना आमच्या मनापासून शुभेच्छा. कुटुंबियामध्ये उमेदवारी जाहीर केली, आज त्यांनी थेट राष्ट्रवादीने साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला, एकच घटना घडली अचानक नाही, तेवढी एकच घटना घडली. त्याच्यामध्ये मी स्वतः अक्षयशी बोललो, अक्षय की बाबा त्याच वेळेस तू सांगायचं होतं की बाबा आत्ता काही जाहीर करू नका, थोडं उशिरा, अजून आम्ही आमचं मन पक्क केलं नाही. परंतु त्यांचं तिथलं स्थानिक जे राजकारण आहे त्या स्थानिक राजकारणामध्ये काही प्रश्न निर्माण झाले जे मी इथं सगळ्या महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही, ते अक्षय मुदणांनी मला सांगितले. वास्तविक स्वर्गीय विमलताई हयात नाही, विमलताई हयात असत्या तर ही चित्र घडलं नसतं, परंतु ते नसल्यामुळं आता काय करावं, अक्षय अक्षयच्या पत्नीचा आणि अक्षयच्या वडिलांचा अधिकार आहे आणि त्यांनी तो आधीच केला, हे बरं झालं. उद्याच्याला AB फॉर्म जाऊन तिथं शेवटच्या 3 वाजता काही केलं असतं तर आणखीन प्रश्न निर्माण झाला असता, किमान आम्हाला तिथल्या बाकीच्या कार्यकर्त्यांना चर्चा करून दुसरा पर्यायी उमेदवार कोण द्यायचा, AB फॉर्म कुणाला द्यायचा. अजून अधिकृत यादी साहेबांनी जाहीर केली म्हणजे ते अधिकृतच आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण आता प्रांताध्यक्षांच्या सहीनं जे काही आता पब्लिश होईल ते खऱ्या अर्थाने लोकांना ती अंतिम यादी कळेल.